सहकार क्षेत्राचो आणि विशेष करून हो सप्ताहाचो आसा पळय न्ही, ताजो आज पांचवो दीस. पयलो दीस आमी साखळे केलो, दुसरे दीस आमी पणजे केलो, तिसरो दीस आमी आमच्या मडगांव केलो, चवथो दीस आसा पळय न्ही तो काल सत्तरी जालो आणि आजचो पांचवो दीस. आता सातय कडेन सातय दिसाच्या निमित्यान सहकार मंत्री वचपाक जाय अशें ना. म्हाका दिसना की हांगसर सातय दिसांच्या सप्ताहात हाजे पयलीं कोणी सहकार मंत्री आशिल्ले ते सहभागी जाले आसतले अशें म्हणून. पूण हांवें थारायलें की ना, हांव सातय कडेन वतलो अशें म्हणून. आनी त्या अनुसार आज पांचव्या दिसा बीन हांगसर शेनवार तरी आसलो, शेनवार हो मतदारसंघाचो दीस म्हज्या. गांवांतले लोक मेळपाक येतात पूण ते सगळें कुशीन दवरून साधारणशें णव पर्यंत सगळ्यांक वयार कोणा तेंक सगळ्यांक वयार केले आनी थारायले म्हणलें स्टेट सारको म्हापसा वतलो अशें म्हणून. डॉट साडे धांक पावपाचो, पूण पावणे अकरा अकरा वीस जाली तरी आसतना घरा भितर सामसूंग सामसूंग अशी आशिल्ली बाब हरीशाक कामकाज करूंक शकतली. हरीश आसा पळय न्ही तो अपसेट नर्वस जालो कारण गेस्ट पावलो पूण लोक पावूंक नाशिल्लो, सहकार क्षेत्रातले लोक पावूंक नाशिल्लो. आनी कालांतर मी च्या वगैरे घेता घेता आमचे सामके मंद गतीन च्या वगैरे घेवपाची केले आमी आनी त्या नंतर मागीर तो पर्यंत तुमी सगळे स्थानापन जाले आनी तातूंत सहभाग दिसून येता. दोस्तां एक गोश्ट लक्षांत घ्या, सुभाष तोंडकर सहज भोंवना. हांव कॅल्क्युलेट करता म्हजे देड वर येवपाचें देड वर वचपाचें म्हणजे तीन वरां म्हजे जिवनांतली वतात आनी ते म्हळ्यार तीन वरां भितर वॉट आय एम गोईंग टू अचीव एक. आनी म्हजे जे लोक आसा सहकार क्षेत्रांतले लोक आसा ते मागीर डब्ल्यू आय टी लोक आसूं शिक्षण क्षेत्रांतले लोक आसूं हांकां हांव कितें समजावन सांगता आनी कितले पर्यंत ते पटून तांकां दिता आनी ताजी कार्यवाही जाता लक्षात इम्प्लिमेंटेशन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी त्या अनुसार हांगसर ह्या सहकार क्षेत्रांत मदीं उलयता आसतना हांव कुशीन कडेन म्हजे एक बरो पेपर म्हजे पांचव्या दिसाक हांव पळयतालो निरीक्षण करून. पयले दिसा गेल्ले कडेन म्हाका कितें बरें मेळ्ळें, दुसरे दिसा कडेन गेल्ले कडेन कितें बरें निरीक्षणाक येयलें, तिसरे दीस गेल्ले कडेन कालचो कार्यक्रम जो आशिल्लो पळय न्ही तो सामको सुबक असो कार्यक्रम जालो, सुंदर असो कार्यक्रम जालो आमच्या तुगेले वाळपय गांवांत. दिव्या राणे आनी थंय जो आमचो जनरल ऑफिसर जो आशिल्लो पळय न्ही मराठी आनी बरे पद्दतीन त्या त्या एकंदर सगळ्या सोहळ्याची तयारी केल्ली. हांगा एक वायट जावूं ना पूण नॉट अप टू दॅट मार्क, त्या मार्काक तितलो येवंक शकना. पूण तरी आसतना म्हजे कडेन हांगसर पांचव्या दिसाचें लिस्ट मेळ्ळें पळय न्ही सहकारी सोसायटीचो तक्तो जो म्हणटा आमी तो तक्तो हाती मेळ्ळो आनी तातूंत बरें कितें आसलें जायत कारण 1032 सोसायटी आसा पेडणे आनी म्हापसा बार्दे हे तालुक्यांत तुमचे कडेन 1032 आसात. अकरा वीक आनी बारीकसाणेन हांव नियाळ करपाक लागलो तेन्ना लक्षांत अशें आयलें की 1032 आसा पळय तातूंत ते हावजींग सोसायटी चड जवळ जवळ 500-600 हावजींग सोसायटी. हावजींग सोसायटी मदीं म्हजे स्वताचे मत फाटल्या 17 म्हयन्यांत झगडपाचे अड्डे, हे झगडपाचे अड्डे तयार जाले. 50 लाख 50 लाख 1 कोटीचो बंगलो घेता आनी मागीर 6 म्हयन्यांनी वर्सान 2 वर्सांनी 3 वर्सांनी लागता झगडपाक. आनी म्हाका दिसता आमचे आरसीएस ऑफीस जे आसा पळय न्ही विशेष करून अशे कशा भागांतल्यान म्हणजे मडगांव शहर, पणजी शहर, नंतर वास्को शहर आनी आमचे म्हापसा शहर ह्या शहरांतल्यान जितले म्हण हावजींग सोसायटी जाल्यात हे झगडपाचे अड्डे जाल्यात आनी तांचे सगळे बर्डन हे आमच्या आरसीएस ऑफिसाचे येतात. एकेगेल्यो 50, 100, 150, 200 केसीस हे हँडल करपाक नाका न्हू जाता आनी पूर्ण सहकार क्षेत्राची ताकद जी आसा पळय थंयच वता. दुसरें हांवें वैशिश्य पळयलां तें म्हणल्यार हांगसर तुमचे कडेन जवळ जवळ 114 सुमार सॅल्फ हेल्प ग्रूप आसात, 114 सुमार सॅल्फ हेल्प ग्रूप आसात. सॅल्फ हेल्प ग्रूप जे आसा पळय न्ही हांचे बर्डन कांय ना आनी त्यामुळे सहकार क्षेत्राच्या माध्यमांतल्यान वेगवेगळी सोसायटी जी आसा म्हजी पूण सगळ्यांत उलो आसा आव्हान आसा की तांकां तुमी कितली इनवॉल्व करून घेतली म्हणून. कारण एक लक्षात घेवपाक जाय महिला विभाग जो आसा पळय न्ही आनी महिला समाज जो आसा पळय न्ही अत्यंत प्रामाणीक समाज आसता लक्षात घ्या आनी त्यामुळे तांकां जागतीक रित्या तूं सहभागी करून घेवप, सहकाराचो तांकां आदार घेवप. कारण एक लक्षात घेवप सहकारची समृद्धी म्हटली आनी एक ग्रुपा कडेन तुमी नजर दिवन पळयना, एक ग्रुपाक आदार दिवना मागीर समृद्धी कसली जातली. समृद्धी खरी जातली जर जायत म्हाका दिसता की सॅल्फ हेल्प ग्रूप जे आसा पळय न्ही ते सॅल्फ हेल्प ग्रुपा कडेन प्रत्येक तुमच्या ब्रँचीचे टार्गेट हे घेवन तुमी काम करपाक म्हाका दिसता. म्हणजे स्वतःचे सामके प्रामाणीक मत आनी प्रांजळ मत अशें आसा की तुमी सॅल्फ हेल्प ग्रूप जे आसा पळय न्ही कारण एक एक ग्रुपाक 10-10 कुटुंब आसतात, कमीत कमी 10-10 कुटुंब आसात. त्यामुळे जे अध्यक्ष आसात त्या सगळ्या अध्यक्षांनी एक स्वनिरीक्षण करपाक जाय की सॅल्फ हेल्प ग्रूप आसा तांकां आमी कितली मदत केल्ली आसा.
एखादी व्यक्ती 5 लाख लोन घेता वर्ष भीतर किंवा 1.5 वर्ष भीतर फरी करता त्या व्यक्तीक परत आपण अजून तुम्ही लुटा की 10 लाख सुद्धा घेतला पाहिजे का घेतात तू आम्ही सुद्धा तेही बी तो 10 लाख 2 वर्षांनी फरी करता आणि परत आगामी 3 वर्ष म्हणतात की तू 15 लाख 20 लाख सुद्धा भर अशी काय उदाहरणं असा म्हणजे कडे तातूंत वडील नामीन काय ना तातूंत मोठपण काय ना कळले ना मोठपण खंयचे आसा नवीन कुटुंब जे आसा ज्या कुटुंबान सहकार्याचो आधार घेऊन लक्षात घ्या ज्या कुटुंबान सहकार्याचो आधार घेऊन त्या कुटुंबा कडेन सहकार्याचो आधार पावो आणि ते कुटुंब जे आसा पयली त्याका स्थापित करप हे अत्यंत गरजेचे आणि त्यामुळे हे सप्ताहाच्या निमित्तान सुभाष रोडकर आमचे अमित शहा जे आसा पयली देशाचे पहिले सहकार मंत्री ज्यांचे कडेन गृह खाते 2 नंबरचे डिपार्टमेंट आसा पण ताणी आपुलकीन मायेन आणि जबाबदारीन म्हटले की आपण सहकार खाते पळयता असं म्हणून आणि नरेंद्र मोदी जे आमचे आसा पंतप्रधान ताणी विश्वासान ताणे कडेन खाते दिले लक्षात घ्या म्हटल्या कितें की एकंदरीत सगळी देशाची समृद्धी वाढली जर जाय जाल्यार सहकार जे आसा पळय न्ही त्याशिवाय दुसरे खाते ते करूंक शकना आणि त्यामुळे लक्षात घ्या जे अध्यक्ष आसा ते अध्यक्ष आणि बोर्ड मेंबर्स कितली मोठी जबाबदारी आसा म्हणतात अध्यक्ष आणि बोर्ड मेंबर्स नॉट जस्ट ओनली टू अटेंड द मीटिंग्स की मुखार प्रोग्राम कार्यक्रम दौरपा आज पर्यंत म्हजे कडेन 500 कुटुंब येयल्यात आज पर्यंत म्हजे कडेन 1000 कुटुंब येयल्यात आज पर्यंत म्हजे कडेन 2000 कुटुंब येयल्यात तर 2000 महिन्यात 500 आणि कुटुंब वाढवपाक जाय आणि या कुटुंबाकडे सबळ असा हात जो असा म्हणजे आर्थिक आधार जो असा म्हणजे आधार पावपाक जाय आणि त्यांना स्थापित करपाक जाय ह्या नजरेन आमचे बोर्ड मेंबर जे आसात ते चेअरमॅन आसात ते आणि तुमकां सहकार करपाक अधिकारी जे आसात ते अधिकाऱ्यांनी काम करपाक जाय आमचे बशेन कडेन ऑफकोर्स आज म्हाका डॉक्युमेंट मेळ्ळा पयली हो 12 तालुक्यांनी आसतलो म्हणजे 6 झोन आमगेले एक एक तालुक्यात सॉरी 2 तालुक्यात 1 झोनाक आसा तशें गोंयचे सगळे 6 झोन आसात आणि 6 झोना भितर जितके कोण सोसायटी आसात पळय न्ही त्या सोसायटीचो नियाळ जो आसा पळय न्ही तो नियाळ पळोवपा संबंदी सुभाष रोडकराचे काम चालू आसा सहकार खात्याचे काम चालू आसा लक्षात घ्या सरकारांक दिसले ओके एक ब्रिज बांधपाक जाय रोड कन्स्ट्रक्शन करपाक जाय ओके ब्रिज सरकार एंटर इन टू पार्टनरशीप विथ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पाना ब्रिज यू इनकर एक्सपेंडिचर बट ताका पार्टनरशीप जेव्हा वर्ड यूज करता न्हू त्यांना पार्टनरशीप बाय नॉमेनक्लेचर इट गोज विथ द अग्रीमेंट थंय तू अग्रीमेंट करचो पडटा एक मागीर ताका रेशोज आसता सगळ्याचो एक्झाम्पल आमी थोडी घेऊया पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया सपोज ते एंटर इन टू पार्टनरशीप विथ प्रायव्हेट ऑर्गनायझ ओके तुम्ही ब्रिज बांधत चला यू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर कितलो खर्च झाला तुमकां कितलो टायम जो यू रिकवर दीस मनी बाय वे ऑफ टोल कितले 10 वर्सां झाले 15 वर्सां झाले ओके डन पण रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चर मेळटा आता आम्ही प्रायव्हेट पब्लीक आणि कॉपरेटिव्ह हांची पार्टनरशीप हिची पळोवया बेस्ट एक्झाम्पल वर्ल्ड वाईड विच इज नोन अँड फेमस इज अमूल ओके इट हॅज बिकम वर्ल्ड ऑर्गनायझेशन ना सो तांचे ऑर्गनायझ तांचे पार्टनर त्यांचे मीन्स टेक्निकली स्पीकिंग दीस पार्टनरशीप इज इंटरप्रिट इन डिफरंट वे सम पीपल सीज अ जॉईंट व्हेंचर सम पीपल सीज अ अलायन्स अँड वेन वी नॉर्मली वी सीज अ पार्टनरशीप अमोल मेंबर्सांक कितें स्कीम जाय गव्हर्नमेंटान टायप आसा तुमचे कितें स्कीम्स आसा वी वील फॉरवर्ड थ्रू गिव इट टू द मेंबर मिल्क आउटसोर्सिंग असा दे गिव इट टू द प्रायव्हेट देन वेन वी स्पीक अबाउट इफको जे इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉपरेटिव्ह असा तांचो जॉईंट व्हेंचर असा आणि आता त्यांचे युनिट टेक्निकल जॉईंट व्हेंचर आणि हो जॉईंट व्हेंचर असा हो पार्टनरशीप असा हो क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी जो असा तातूंत तुम्ही इझिली करू शकता रिझन कितें असा का तुमचे काम असा त्याका टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन मेळ्ळे यू कॅन ग्रो यू कॅन डेव्हलप देन वेन वी रिसंट आता गोवा गव्हर्नमेंटाचे पळया तो देर आर एन नंबर ऑफ एक्झाम्पल रिसंटली गोवा गव्हर्नमेंटान 1 नोव्हेंबराक सर म्हाका करेक्ट करतलो जर हांव मिस्टेक आसा जाल्यार गोवा होम स्टे पॉलिसी ब्रेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी केल्या इट इज दे हॅव मेन्शन फॉर इट इज फॉर 7 तालुकास 70 इयर पूण हातून तू कितें करूं शकता यू कॅन टाय अप विथ द गव्हर्नमेंट होम ओनर्स जे आसा ते ट्युरिझमाक अकोमोडेशन ट्युरिस्टांक अकोमोडेशन प्रोवायड करूं शकता गोवाचो कितें कल्चर आसा गोवाची कितें हिस्ट्री आसा गोवाची कितें ब्युटी आसा गोवा कितें आमकां कितें दिसता ट्युरिझम म्हटल्यार फक्त बिचीस नो ताच्या भायर गोवा इज ब्लेस्ड विथ
नेचुरल ब्युटी